सांगलीमधले शेतकरी विजय जाधव हे शेतकरी संघर्षाची अंत्ययात्रा घेऊन थेट मुंबई धडकले आहेत. विविध राजकीय नेत्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर उद्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षाबाहेर या प्रतिकात्मक अंत्ययात्रेवरती अंत्यसंस्कार करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता विजय जाधव हे आज मातोश्री निवासस्थानी आले होते. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बोलताना जाधव यांना आश्रावरणं कठीण झालं. आज आपल्या बोटाला भाजलं नाही तोंडाला तिखट लागलं तर आपल्या तोंडातनं या ठिकाणी वेदना निघतात आणि माझा भाव अख्खी विषयाची बाटल्या पेतोय गटागटा गळ्याला पास लावतोय का सरकारला दिसत नाही. माझी विनंती आहे सरकारला, आज 31 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाही का सरकार जाणून बुजून शेतकऱ्याच्या जीवा उठलंय का. म्हणून ही शेतकऱ्याची वेदना सरकारला दाखवण्यासाठी मी ही अंत्ययात्रा घेऊन आलोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.